नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। कर्जत नगर परिषदेच्या उपनगरपदी राष्ट्रवादीचे उमेश गायकवाड यांची निवड। कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नुकतीच राष्ट्रवादीचे उमेश गायकवाड यांची निवड झाली। शिवसेनेचे संतोष पाटील यांना 8 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेश गायकवाड यांना 10 मते मिळाली। 2 मतांनी सेनेचे पाटील यांचा पराभव करीत राष्ट्रवादीचे उमेश गायकवाड विजयी होऊन उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले। या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे उपविभागीय अधिकारी म्हणून दत्ता भडकवाड यांनी काम पाहिले। त्याचवेळी तहसीलदार अविनाश कोष्टी, मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गुणगे येथे 3र्यांदा उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे। त्यापूर्वी येथून स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, वसंत सुर्वे आणि आज उमेश गायकवाड हे उपनगराध्यक्ष झाले आहेत। यापूर्वी बहुजन आंबेडकर चळवळीतील राहुल डाळिंबकर हे देखील उपनगराध्यक्ष झाले होते। त्यानंतर आज उमेश गायकवाड उपनगराध्यक्ष झाले, त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत कर्जत नगर परिषदेत झाले। यावेळी बहुजन नेते कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या। कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे, त्यामुळे आमदार लाड यांचे देखील अभिनंदन होत आहे। यावेळी येथे समाज कल्याण सभापती नारायण दामचे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी उपनगराध्यक्ष वसंत सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम जाधव यांच्यासह कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक, अन्य आंबेडकर चळवळीतील शेकडो कार्यकर्ते, मित्र परिवार आणि अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते।